नमस्कार, अर्चना आरते रेसिपीज मध्ये मी अर्चना तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज मी आली आहे माझ्या शेजारी कल्याणी राहते, तिच्याकडे आलेली आहे आणि खास तिची एक पुडाची चटणी म्हणून मराठवाड्यातली एकदम फेमस आहे आणि तिला रिक्वेस्ट केली मी की मला ही चटणी प्लीज माझ्या चॅनलवर दाखव, म्हणजे तुम्हाला पण ती शिकता येईल, कारण ही पण टिकाऊ चटणी आहे। तर ही पूड चटणी जी आहे, म्हणजे घरामध्ये लग्न असेल, मुंज असेल, वास्तुपूजा असेल आणि किंवा देवीचे वगैरे असे प्रोग्राम्स असतील ना, जसे चटण्या पंचामृत महत्त्वाचं आहे, त्याचप्रमाणे ही पूड चटणी मेथकूट आणि फार महत्त्वाचं आहे। ते असल्याशिवाय पुढचे नैवेद्यच होत नाहीत त्याचे, कारण आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा चणा डाळ भाजून घ्यायची आहे। तर चणा डाळीचं प्रमाण मी एक वाटी घेतलेलं आहे। ओके, तर हिला आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे। थोडासा गॅस मध्यम जरी ठेवला तरी चालेल, जास्त मोठा ठेवला तर तो वरवर भाजला जाईल। आता आपल्याला हवं तशी डाळ खरपूस भाजली गेली आहे, तर आपण तिला आता एका ताटामध्ये काढून घेऊ बाजूला। आता काय करायचं? आता आपण त्याच्यामध्ये पुढची दुसरी डाळ आहे ती उडीद डाळ, आपण दोन्ही एकत्र सुद्धा भाजू शकलो असतो, पण ही डाळ जरा बारीक आहे त्याच्यामुळे ही लवकर भाजली जाते आणि चणा डाळ ही जाड आहे आणि थोडीशी ओलसर असते ती, मग ती उशिरा भाजल्या, मग अर्धवट भाजला जाऊ शकते ती डाळ। म्हणून दोन्ही पण डाळी घेत असताना समप्रमाणात घेतल्या तरी वेगळ्या वेगळ्या भाजायच्या आहेत आपल्याला। आपली डाळ भाजली गेलेली आहे, थोडीशी मी कमी भाजते कारण का आपल्याला हे सगळं मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे आणि परत एकदा ह्याला आपल्याला पुन्हा भाजायचं आहे आपल्याला, त्याच्यामुळे मी थोडंसं गॅस बंद करते। ना आता या भाजलेल्या दोन्ही डाळी मी आता मिक्सरवरती काढून घेते, अगदी बारीक पण नाही काढणार आहे, मध्यम थोडंसं जाडसर काढणार आहे कारण का आपल्याला परत त्या भाजून मिक्सर करायचे आहेत। ताई बघा, पावडर झाला आहे, मी ही चणा डाळीची पावडर केली आहे आणि ही उडीद डाळी थोडीशी जाडसरच ठेवली आहे मी, कोरसली आहे थोडीशी। हा, आता आपल्याला काय करायचं आहे, जे आता ह्याच्यामध्ये महत्त्वाची आहे ती चिंच, तर आपण ह्याच्यामध्ये चिंचेचा कोळ पण टाकू शकतो, पण चिंचेचा कोळ टाकायचा म्हणल्यानंतर पाण्याचं प्रमाण येणार त्याला। बरोबर, ओके, म्हणून मग आपण ह्याला चिंच जर तळून घेतली तेलामध्ये तर ती थोडीशी खरपूस होते आणि तळायची आणि थोडीशी नॉर्मल थंड झाली की तिला मिक्सरवर फिरवून घ्यायचं, मग त्याच्यातले जे गोळे असतात ते बाजूला काढून बाकीची आपण त्याच्यात मिक्स करू शकतो। ओके, आपण त्याला तळून थंड करून घेऊया। चिंच ही माझी, आणि त्याच्यामध्ये एक साधारण तळण्यापुरतं तेल टाकू आपण, एक 4-5 टेबल स्पून खूप झालं तेल। आपल्याला चिंचुका काढून घेतलेल्या आहेत, जेणेकरून जेव्हा आपण जरा तुला मदत करते, म्हणजे मिक्सरवर काढत असताना ते मध्ये नाही येणार किंवा खात असताना आपल्याला ते दाताखाली नाही येणार। कल्याणी, मला सांगतो ही चिंच तळून घेणार, ह्याच्यामागे काहीतरी कारण असणार, ते सांग बघू आम्हाला। मी तळून का घेणार ही चिंच, कारण तळल्यानंतर ती कडक होते आणि ती झाल्याच्या नंतर जेव्हा आपण मिक्सरवर फिरवतो तेव्हा त्याची पावडर होणार, अगदी पण पावडर होत नाही पण पावडर होते त्याची। जेव्हा आपण त्या चटणीमध्ये मिक्स करतो ना तेव्हा ती प्रत्येक घासामध्ये आपल्याला त्याची टेस्ट येते। पण दुसऱ्याच्या पद्धतीने डायरेक्ट जर आपण चिंच टाकली तर ती कुठेतरी एका कोपऱ्यात जाऊन बसणार, म्हणून हिची आपण पावडर करून घ्यायची तळून, अशी पावडर होत नाही, मग तळल्यानंतर ती खुसखुशीत होते आणि पावडर छान बनते त्याची। आता आपण तळून घेऊ, काढलेले चिंच मी एक अर्धी अंदाजाने काढून तिला अर्धी वाटी घेतलेली आहे, एक वाटी जर आपली डाळ आहे तर दोन वाटी डाळ झाल्या, चणा डाळ आणि उडीद डाळ मिळून, मग तिला अर्धी वाटी चिंच भरपूर झाली। जास्त आंबट असेल तर प्रमाण कमी ठेवा चिंचेचं। काय मस्त सुगंध सुटलंय ग चिंचेचं, मस्त वास येतो, छान वाटतंय। मी जेव्हा पहिल्यांदा मला सासूबाईंनी ही रेसिपी सांगितली की चिंच आपल्याला तळून घ्यायची आहे म्हणून, तर तेव्हा मला आश्चर्य वाटलेलं कारण मी पहिल्यांदाच ऐकत होते, जे माझ्या माहेरी कोळ टाकत होते ह्याच्यामध्ये, पण आता इकडच्या पद्धतीमध्ये हे करून टाकतात। बऱ्यापैकी झाली आहे ती, आता आपण गॅस बंद करूया आणि एका डिशमध्ये काढून घेऊ आपण चिंच। आता आपण एका प्लेटमध्ये काढून थोडीशी थंड व्हायला ठेवू। हे उरलेलं तेल ना आपण चिंचगुळाचं सांबर वगैरे करतो ना वरण, त्याला सुद्धा यूज करू शकतो कारण थोडासा आंबट फ्लेवर त्याच्यामध्ये आता आलेला उतरला असेल तेलामध्ये। ही एक छान गृहिणीची टीप आहे की तेल पुरलं तर हा कुच्चा कुच्चा ह्याच्यामध्ये आपण रेसिपीमध्ये यूज करणार। आता ही चिंच आपण थंड करायला ठेवूया आणि तोपर्यंत मग आपण जे मिक्सरवरती काढलेला भरडा आहे डाळींचा त्याचं तोपर्यंत त्याला फोडणी टाकून मसाला वगैरे टाकून घेऊ त्याच्यामध्ये आपल्याला। मी सेम तेल यूज केलं आहे आता चटणीच्या पुढच्या फोडणीसाठी, ज्याच्यामध्ये आपण चिंच तळली होती
असे 2 ते 3 टेबलस्पून तेल आहे आणि गॅस आपल्याला मंद असतेवर ठेवायचं आहे. तेल थोडंसं तापलं तर त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी मोहरी टाकायची, बस थोडीशी. राई आता तळतळली, आता आपण ह्याच्यामध्ये जी चण्याची पावडर केली होती भाजलेल्या चण्याची ती टाकूया. उडीद डाळीची पण पावडर टाकून देऊ आणि ह्या थोडंसं भाजूया. तेलामध्ये ही डाळीचं पावडर पूर्ण मिक्स होऊ द्यायची, म्हणजे पूर्ण डाळीच्या पावडरला तेल लागलं पाहिजे. मग त्याच्यानंतर आपण ह्याच्यात बाकीचे मसाले टाकू. आता जे आपण उडीद डाळ आणि चणा डाळीचं पावडरला तेलामध्ये टाकलं होतं ते सगळ्याला तेल लागलंय, तर आता आपण ह्याच्यामध्ये ना सगळं हळद तिखट मीठ जे आहे ते टाकू. हळद 1/2 टीस्पून आपल्याला हळद टाकायची आहे. ओके, आणि तिखट मात्र आपल्याला भरपूर टाकायचं. 2 टेबलस्पून टाकलं भरून तरी चालेल, कारण का भरपूर तिखट छान लागते चटणी ही. तर मी ह्याच्यामध्ये 2 ते 2.5 टेबलस्पून लाल तिखट टाकते आणि लगेच आपण त्याच्यामध्ये मीठ पण टाकून घेऊया. मीठ आपल्याला लागेल 1 टेबलस्पून. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायची 1 चमचा जिरे पावडर आणि 1 टेबलस्पून धणे पावडर. आणि आता मी आधी काय केलं तर भाजण्याच्या ह्याच्यामध्ये मेथी नाही टाकली, तर मेथी मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे, कारण का त्याचा ना एक वेगळा फ्लेवर तयार होतो, म्हणजे एक वेगळी चव येते त्याला. ती तळली नाही आहे मी मेथीची, मी फक्त 4-5 दाणेच टाकणार, जास्त नाही. थोडंसं एक पडवट फ्लेवर आला, ह्याला परत थोडंसं आपण भाजून घेऊया. आता जी आपण चिंच तळली होती ना ती थंड झाल्याच्या नंतर मस्त कुरकुरीत झाली आहे बघा. आता आपल्याला ह्याची मिक्सरमध्ये पावडर बनवायची आहे. तोपर्यंत ताई हे मंद असेवरती भाजून घेत आहेत, मी मिक्सरवरती काढून घेते. Yes. मस्त झाली आहे, हवी तशी झाली आहे, म्हणजे ही दाण्यांसोबत बरोबर मॅच होऊन जाईल सगळी. आता हे छानपैकी तेलामध्ये फ्राय झालेलं आहे, तर आता मी थोडंसं त्याच्यामध्ये तीळ वरतून टाकते. मी 2 टेबलस्पून तीळ यूज केलेत. आता आपण ह्याला काय करूया, हे सगळे एका ताटामध्ये काढून ह्याला थंड करूया आणि थंड करून परत एकदा मिक्सरवरती फिरवून घेऊया, म्हणजे हे जे जाडजाड आहेत ते सगळे एकजीव होणार, सगळे मसाले एकजीव होणार. आणि त्याच्यानंतर थंड झाल्याच्या नंतर ही आपल्याला चिंचेची पावडर आणि गूळ त्याच्यात मिक्स करायचं आहे. गरम असताना जर आपण गूळ ह्याच्यामध्ये मिक्स केला तर मात्र गूळ हा वितळण्याची शक्यता होते आणि चटणी ओलसर होते. हे झालेलं आहे, आता मी एका ताटामध्ये काढून घेते. आता हे जे आपण भाजून घेतलेलं आहे हे सारण सगळं आपण बाहेर थंड करायला ठेवूया, तोपर्यंत कढीपत्ता तळून घेऊ आपण खुसखुशीत. आपण हा कढीपत्ता तळून घेऊया, त्याच्यासाठी थोडंसं तेल टाकते मी. अंदाजे टाका तळण्यासाठी, आपले 10-12 पानं तळले गेले पाहिजेत त्याच्यामध्ये. हा कढीपत्ता आपल्याला चटणीच्या वरती टाकायचा आहे. आपल्या आवडीप्रमाणे टाकू शकतो किती, म्हणजे आपण जे चिवड्याला तळून घेतो हा तसा बरोबर. आता हा कढीपत्ता झालेला मी काढून घेऊ. हो चालेल, हा मस्त. आता ही जी आपण चिंचेची केलेली पावडर आहे ती आपल्याला त्या पूडमध्ये मिक्स करायची, पण तर काही काही असे गोळे राहतात त्याच्यामध्ये शिल्लक, तर मग त्याच्यासाठी काय करायचं, मी हे चाळणीमध्ये चाळून घेते, म्हणजे जाड जाड भाग तो बाहेर राहून जाईल आणि जेवढा आपल्याला आवश्यक आहे तेवढा येईल. थोडंसं हाताने हे जे आपण थंड होण्यासाठी डाळींचं मिश्रण ठेवलं होतं, आता ते थोडंसं बऱ्यापैकी थंड झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता मी हा चिंचेची पावडर मिक्स करते. आता ह्याला आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया.
ही आता आपल्याला हवी तशी बारीक झालेली आहे चटणी. आता हिला आपण बाहेर काढून घेऊ. मी हे सगळं मिक्सरला लावून घेतलंय. अशी साधारण बारीकच करायची चटणी ही. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची प्रोसिजर म्हणजे राहिली आपला गूळ मिक्स करायचा. एवढ्या वेळ मी गूळ मिक्स नाही केला कारण का हे गरम होतं आणि ह्या गरम सारणामध्ये जर गूळ मिक्स केला असतं तर त्याला पाणी सुटलं असतं आणि पाणी सुटलं की त्याचे गोळे होणार. आणि ह्याला मी मिक्सरला पण नाही लावलं कारण का मिक्सरमध्ये जी उष्णता आहे त्याच्यामध्ये पण गुळाला पाणी सुटू शकतं. मग आता हे मस्त गार झालेलं आहे त्याच्यामध्ये आता मी अर्धी वाटी गूळ टाकते आणि ही गुळाची पावडर मिळते मार्केटमध्ये जास्त गोड नसते तरी पण मी एकदा मिक्सरला फिरवून घेतली ती म्हणजे प्रत्येक दाण्याला समान लागावी म्हणून. आणि कल्याणी मला वाटतं तू पाव पाव किलोची डाळी घेतली. हा पाव पाव किलो डाळी होते माझ्या त्या एक बाउल म्हणजे पाव किलोच होतं तर टोटल ही चटणी आपली अर्धा किलो किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त थोडीशी जास्त होईल. हा जास्त होईल ती. तर आता मी ह्याच्यामध्ये मस्त गूळ मिक्स केलेला आहे आणि आता ही आपली चटणी तयार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यात जो कढीपत्ता आपण तळून घेतलेला आहे तो आपल्याला हातावरतीच बारीक करायचा आहे. असा आणि हा असा पसरून टाकायचा त्याच्यात थोडासा ठेवा. आपल्या आवडीनं अजून आपण घालू शकतो कढीपत्ता ह्याच्यामध्ये भरपूर घालू शकतो. आता ही आपली चटणी पूर्णपणे तयार आहे. तर पूड चटणी तयार आणि खूप वेगळी आणि तुम्हाला मी वेगळी रेसिपी दाखवलेली आहे आणि ती पण कल्याणीने करून दाखवलेली आहे. तर मी थोडीशी चाखून बघणारच आहे. चण्याच्या डाळीचा छान असा ॲरोमा येतोय. उडदाची डाळ ही लागते, तिखट लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो चिंचेसाठी बोललेली प्रत्येक घासाला चिंच पावडर लागते, थोडं तिखट लागते. एक्सलंट मस्त. आणि ही जी पूड चटणी आहे ती आरामामध्ये 3-4 महिने आरामात टिकते. ती तिला काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवायचं डब्या बंद ह्याच्यामध्ये. मग मुद्दामुळेच तेलाचं प्रमाण थोडंसं कमीच वापरलं आहे कारण नाहीतर जास्त दिवस राहिल्यानंतर तेलाचा वास वेगळा लागतो, तो लागणार नाही आपल्या. कारण खूप कमी तेल वापरलं आहे. आणि ही चटणी जेव्हा आपण चुरमुऱ्यांचा चिवडा वगैरे बनवतो किंवा पोह्यांचा चिवडा त्याच्यावर नुसती भुरभुरली ना तरीसुद्धा एकदम टेस्टी लागते. पण मला अजून एक इकडे गोष्ट सांगायची आहे कारण कल्याणी नुसती स्वयंपाकात नाही तर रांगोळी सुंदर काढते. आमच्या बिल्डिंगमध्ये मुलांचे प्रोग्राम असते तर ती डान्स सगळ्यांची बसवते. परत माईक आपण आम्ही कोणी हातात घेत नाही, माईक असतो या बाईंच्या हातात, अँकरिंग याच करतात, सगळं व्यवस्थित. सर्व गुण संपन्न अशी ही यांची सुनबाई आहे. तर कल्याणी वन्स अगेन थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्हालाही असं वाटत असेल की मी तुमच्या घरी यावं आणि तुमच्याकडनं काही रेसिपी शिकाव्यात तर नक्की मला कमेंट्समध्ये कळवा आणि अर्चना आरते रेसिपीजला सबस्क्राईब करा.